वैशिष्ट्य या बुलेटिनचा विषय आहे आणि ती म्हणजे भारताची शान असलेली राफेलची लढाऊ विमानं आणि निश्चितच भारताच्या ताफ्यात ती दाखल होणं ही निश्चितच अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. आणि या संदर्भातला एक रिपोर्ट आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत. अंबाला एअरफोर्स स्टेशन हे आता राफेलचं नवं घर आहे. देशातील राफेलची पहिली स्क्वाड्रन अंबालामध्ये स्थापन करण्यात आली आहे, तर दुसरी स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हासीमारा एअरफोर्स स्टेशनवर तैनात केली जाणार आहे. इंग्रजांच्या काळापासून अंबाला एअरफोर्स स्टेशन भारतीय हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मानलं गेलंय. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही सैन्य सज्जतेच्या दृष्टीनं अंबालाचं महत्त्व कायम राहिलं. इथं पूर्वीपासून जॅग्वार आणि MiG-21 या लढाऊ विमानांच्या तुकड्या तैनात आहेत. आता राफेलची स्क्वाड्रन तयार करण्यात आली आहे. कुठल्याही देशाच्या हवाई दलाच्या विमानांचा क्रमांक हा त्या विमानाच्या मागच्या भागावर लिहिलेला असतो. भारताच्या राफेलचा क्रमांक RB या अक्षरांनी सुरू होतोय. भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश भादुरिया यांच्या नावाचा तो शॉर्ट फॉर्म आहे. हवाई दलासाठी विमान खरेदी करताना जो हवाई दलातला अधिकारी खरेदी प्रक्रियेत सुरुवातीपासून सहभागी असतो त्याचं नाव त्या विमानाला देण्याची प्रथा आहे. ज्या राफेल ट्रेनर विमानातून भादुरिया यांनी उड्डाण घेतलं त्याचा टेल क्रमांक RB-008 होता, तर भारताला देण्यात आलेल्या राफेलचा टेल क्रमांक RB-001 आहे. तसंच दोन पायलट आसन व्यवस्था असलेल्या ट्रेनर एअरक्राफ्टचा टेल क्रमांक BS अक्षरांनी सुरू होतो. भारताचे माजी हवाई दल प्रमुख BS धनोवा यांच्या नावाचा तो शॉर्ट फॉर्म आहे. फ्रान्सकडून भारताला 39 राफेल विमानं मिळणार असून त्यापैकी 30 सिंगल सीटर लढाऊ तर 6 टू सीटर ट्रेनिंग विमान आहे. 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनवर राफेलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यामुळे राफेलच्या उड्डाणाचा पहिला मान 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनला मिळालाय. 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये यापूर्वी MiG-21 फायटर जेटचा समावेश आहे. या स्क्वाड्रनमधील सर्व MiG-21 रिटायर झालेत. खरं तर अंबाला एअरफोर्स स्टेशनची 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनचं अनोखं नातं आहे. 1951 साली अंबालामध्ये 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात या स्क्वाड्रनकडे FM-K-52 लढाऊ विमानं होती. माजी हवाई दल प्रमुख BS धनोवा यांनी 2019 17 स्क्वाड्रनचं पुनर्गठन केलं. 1999 कारगिल युद्धात हे स्क्वाड्रन भटिंडा एअरफोर्स स्टेशनवर तैनात करण्यात आली. त्यावेळी BS धनोवा हे विंग कमांडर होते, तसंच ते 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर सुद्धा होते. चीन आणि पाकिस्तानकडे असलेली लढाऊ विमानं लक्षात घेऊनच भारतानं राफेलमध्ये काही तांत्रिक बदल केले. याचाच अर्थ जर भविष्यात चीन अथवा पाकिस्ताननं आगळीक केली तर त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि अधिक याचं महत्त्व नेमकं काय आहे भारताच्या दृष्टीने या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले सर. सर, तुमचं या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. आणि सुरुवातीचा प्रश्न हाच की आजचा दिवस ऐतिहासिक म्हणायला पाहिजे खरं तर प्रत्येकासाठी, आणि तुम्ही याविषयीचं विश्लेषण कसं कराल अशासाठी, कारण आजचा दिवस महत्त्वाचा आणि ऐतिहासिक. राफेल आज 5 विमानं दाखल होत आहेत, त्याची वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल आणि त्याचं महत्त्व कसं विशद कराल? अभि बरोबर बोललीस, महत्वाचा दिवस आहे. मी तर म्हणेन शुभ दिवस आहे आज, शुभ दिन म्हणतात तसं, कारण
20 वर्षापूर्वी आपण नवीन विमानं घेतली, त्यानंतर नवीन विमानं घेतलीच नाही. आणि त्यामुळे आज जी भारतीय वायुसेनेची जी फक्त 31 स्क्वॉड्रन राहिलेली आहेत आणि त्यासुद्धा अजूनही 3 स्क्वॉड्रन जी B-21 आहेत ती आता रिटायर होणार आहेत अजून पुढच्या 2 वर्षात. त्यामुळे जर आपल्याला सक्षम अजून तऱ्हेने राहायचं असलं तर आपल्याला नवीन विमानं घेण्याचा एक फार महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये राफेल हे विमान आपण सिलेक्ट केलेलं आहे. आणि अर्थातच ते खूपच त्याची चाचणी चांगली झाली. त्याच्यामध्ये बाकीचे 6 जे पण 5 जे बाकीचे कंटेंडर होते त्यांना सगळ्यांना टेस्टिंग करून भारतीय वायुसेनेने राफेल चांगलं आहे हे असं सिद्ध केलं होतं. आणि त्यामुळे आज 5 विमानं येत आहेत दुपारी अंबालामध्ये, ही फार चांगली गोष्ट आहे. राफेलचा अर्थ हा एक फ्रेंच नाव आहे पण त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये होतो गस्ट ऑफ विंड किंवा आपण झंझावात म्हणू शकू किंवा गस्ट ऑफ फायर म्हणजे एखादा आग ओकतो असा. त्यामुळे त्याच्या नावामध्येच एक प्रकारची शक्ती आहे आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं राफेल विमान आज भारतीय वायुसेनेमध्ये येते. आज एक दुसरी चांगली गोष्ट म्हणजे भारतरत्न JRD टाटा हे सुद्धा त्यांचा जन्मदिवस आहे आणि ते AVS मार्शल म्हणून त्यांना ऑनररी रँक दिलेली होती. ते सुद्धा राफेल जी दासो कंपनी आहे त्याच्याबरोबर जुळत होते अशा. त्यामुळे मला वाटतं की एक भारतासाठी आणि भारतीय वायुसेनेसाठी फार एक चांगला दिवस आहे. आज राफेल येत आहेत त्याची तुम्ही कल्पना करा की फक्त एक त्यांनी मध्ये हॉल्ट घेतला आणि जवळजवळ 8,140 किलोमीटर म्हणजे फ्रान्सहून अंबालापर्यंत ते फक्त 2 दिवसामध्ये येत आहेत. त्यातला पहिला पल्ला जो होता तो 5,430 किलोमीटरचा ज्याच्यामध्ये त्यांनी 8-way रिफ्युलिंग वापरलं आणि ते सुद्धा फ्रेंच विमानं होती त्यांच्याबरोबर आणि त्यामुळे ते अबुधाबीपर्यंत आले. आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो व्हाया जामनगर, कारण आपण पाकिस्तान बॉर्डरने उडवू शकत नाही त्यामुळे आपण व्हाया जामनगर अंबालाला जाणार. त्यात सुद्धा आपली इंडियन जी 8-way रिफ्युलर आहेत IL-76 ची IL-78 म्हणतात त्यांना ती त्यांच्याबरोबर असेल जामनगरपासून. आणि अशा तऱ्हेची याची सक्षमता आहे. मी म्हणेन त्याचबरोबर आपण पायलट्सचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण इमॅजिन करा की इतके तास उडायचं, त्यावेळेला त्यांची जी फिजिकल सायकोलॉजिकल आणि मेंटल सगळीच तऱ्हेची जी एक तयारी लागते. कारण फक्त एकटा माणूस असतो एका कॉकपिटमध्ये Sukhoi-30 मिराजमध्ये असं जे एकटे किंवा कधी 2 लोक असतात पण बाकी त्यांना हालचाल करायला शक्य नसतं. त्यामुळे एक पाण्याची बॉटल ठेवायची, जास्तीत जास्त चॉकलेट एका पॉकेटमध्ये ठेवायचे आणि असं करत कंटिन्युअस चांगल्या रीतीने नॅव्हिगेशन करत ते त्या आपल्या ठिकाणावर पोहोचतात. त्यामुळे आज त्यांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही म्हणला होतात तसं स्वतः एअरचीफ मार्शल भदुरिया तिथे जाणार आहेत, ज्यांच्या नावाने पहिलं विमान RK-001 आहे. आणि त्याचप्रमाणे BS धनुवा ज्यांच्या कारकिर्दीत हे सगळं फायनलाइज झालं, त्यांचं BS म्हणून जे त्यांची इनिशियल आहेत त्याप्रमाणे ती ट्रेनर विमानं येणार आहेत. आज 2 ट्रेनर आणि 3 फायटर येणार आहेत आणि त्यानंतर अजूनही 5 विमानं तयार पण आहेत तिथे. म्हणजे तुम्ही जर काल अम्बॅसेडर तिथले जे आपले भारताचे जे राजदूत आहेत जावेद अश्रफ आणि त्यांच्याबरोबर आपले जे एअरफोर्सचे तिथे जे ज्याला आपण एअर अटॅशे म्हणतो ते एअर कमोडर राथेर, आणि राथेरचं कौतुक म्हणजे ते नगरोटा सैनिक स्कूलमधले आणि अनंतनागचे आहेत. आणि अशा तऱ्हेने तिथून विमानं त्यांनी सोडली आणि आता अजूनही 5 तिथे तयार आहेत. अजूनही पुढची विमानंसुद्धा तयार करायला सुरुवात झाली आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये दोन्ही स्क्वॉड्रन सगळी आत्मनिर्भर होतील इथे. यांचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे याला ऑमनी रोल म्हणजे इतके दिवस याचं वैशिष्ट्य म्हणजे या विमानांना ऑमनी रोल म्हणतात. पूर्वी कसं होतं जेव्हा अगदी सुरुवातीला विमानं अशी स्पेसिफिक रोल होता म्हणजे ग्राउंड अटॅक फक्त म्हणजे लक्ष करायची जी टार्गेट्स असतात ती फक्त जमिनीवरची, मग काही असतात ती फक्त एअर डिफेन्ससाठी म्हणजे त्यांनी फक्त विमानात कोणी हल्ला करू नये म्हणून वरती गेटा मारायचं. जसं नॅट विमान होतं तुम्ही सेबर किलर म्हणून ऐकला असेल 65 मी स्वतः एकाच उदा थंट चालवत होतो. दॅट वॉज स्पेसिफिक ॲक्च्युली स्पीकिंग, दो इट वॉज काइंड ऑफ अ मल्टी रोल बट इट वॉज मोर फॉर द ग्राउंड अटॅक. पण आता काय झालं आहे, आता मल्टी रोल व्हायला लागले. जसं Sukhoi-30 आहे, मिराज आहे, मल्टी रोल म्हणजे काय की तुम्ही दोन्ही करू शकता रोल. पण हे जे आहे ते ऑमनी रोल आहे आणि म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये जे 9 हार्ड पॉईंट आहेत, 14 हार्ड पॉईंट आहेत आणि त्याच्यामध्ये 9 टन कपॅसिटी आहे घेऊन जाण्याची, तर ते निरनिराळे तऱ्हेचे आर्मामेंट बरोबर घेऊ शकतात आणि त्यामुळे एकाच वेळेला परत जमिनीवर न येता निरनिराळ्या प्रकारचे रोल्स ते करू शकतात.
आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आज स्टेट ऑफ द आर्ट अशी वेपन्स मिळालेली आहेत. हे फार एक महत्त्वाचं आहे. कित्येकदा आपण नुसतं विमान विचार करतो, पण विमानाबरोबरती जो कुठला आर्मामेंट स्वीट ज्याला आम्ही कम्प्लीट म्हणतो, म्हणजे जे विमान वेपन्स येतात ती फार महत्त्वाची असतात. आणि त्याच्यामध्ये मिका मेटिओर अशी बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज, म्हणजे आम्ही जेव्हा विमानं चालवायचो त्यावेळेला तुम्ही एनिमीचं विमान दिसायचं तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यावर अटॅक करायचा, पण आता बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज असतं आणि त्यामुळे रेडारवरती तुम्ही त्याला टिपता आणि ते मिसाईल जे असतं त्याची क्षमता खूप असते. आपण पण भारतामध्ये तसंच एक मिसाईल तयार केलेलं आहे ज्याचं नाव अस्त्र आहे. तसंच फ्रान्सकडनं स्कॅप म्हणून आणि हॅमर तुम्ही नुकतंच ऐकलं असेल, आत्ता आत्ताच आपण त्याची पुन्हा एकदा हे केली हॅमर म्हणून. ह्या ज्या आहेत ते एअर टू सर्फेस, जसं बालाकोटमध्ये वापरलं गेलं आपण जे इस्रायली टेक्निक वापरलं तशाच तऱ्हेचं हॅमरचं आहे. त्याच्यामुळे ॲक्युरेट बॉम्बिंग आणि नुसतंच नाही तर इतके जे मोठे मोठे जे खंडर असतात किंवा तिथे जे मोठे त्यांना लपण्यासाठी किंवा त्यांचे हे करण्यासाठी जे ट्रेंचेस वगैरे जे सगळे काय असतात काँक्रीटचे, त्यांना सगळ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी अशा तऱ्हेचं हॅमर फार महत्त्वाचं असं सर्फेस वेपन आहे. आणि अँटी शिपिंगसाठी एक्झोस हे आहे, तसंच त्याच्यामध्ये रेकनेसन्ससाठी पॉड्स आहेत. आणि मुख्य म्हणजे फ्रान्स तिकडे न्यूक्लिअरसाठी पण ते वापरतं. आपल्याला अर्थात स्वतःला ते आपल्याला तयार करायला लागेल. आणि त्यांच्याकडे फ्रान्समध्ये दोन्ही म्हणजे एअरफोर्समध्येही वापरतात आणि कॅरियरवरती पण ते वापरतात. अशा तऱ्हेने असे एक ऑमनी रोल विमान आपल्याला मिळत आहे आणि मला वाटतं की ही 36 विमानांनी खूपच ताकद आपली नक्कीच वाढेल. त्याच्यामध्ये आणि म्हणूनच जसं तुम्ही म्हणताय की ताकद वाढवणारी आहेत आणि म्हणूनच ती भारताची शान ठरणार आहेत हे नक्की आहे. सर आणखीन एक महत्त्वाचं, जेव्हा याविषयी वाचत होते तेव्हा आणखीन एक जाणवलं की अंबाला एअरबेसचं आणि विमान म्हणजे लढाऊ विमानांचं एक मोठं नातं आहे किंवा ऐतिहासिक असं त्याचा संदर्भ आहे. तिथेच ती विमानं येऊ देणं आणि त्याची काळजी आणि त्याची देखभाल याविषयी आपण काय सांगू इच्छिता? तसं आम्ही जेव्हा नवीन विमानं घ्यायचं हे करत असतो त्यावेळेला त्याचं एक प्रकारचं खरंच विश्लेषण केलं जातं की कुठल्या एअरफील्डवरनं त्याची क्षमता आपण कुठपर्यंत नेऊ शकतो. आता त्याची रेंज जी आहे हे सगळं घातलं तर तुम्ही आत्ताच ऐकलं की जवळजवळ, पण हे आम्ही रेंज जेव्हा बघतो त्यावेळेला ती फक्त हाय लेवलची नाही निरनिराळ्या प्रकारची असते. म्हणजे त्याचं तुम्ही लो लेवलला असला तुमचं फ्युअल कन्झम्पशन लवकर होतं आणि पण तुम्ही लडाखमधली सगळी आणि पाकिस्तानमधली बहुतेक सगळी एअरफील्ड त्यांची जी टार्गेट्स आहेत ती पोचू शकता असं अंबाला एअरफील्ड आहे. आणि तसंच हाशिमारा जेव्हा पुढचं होईल त्याच्यामधनं सगळी जी नॉर्थ ईस्टमधली जी अशी ठराविक काही जी टार्गेट्स आहेत तिथे जाऊ शकतो. त्यामुळे अशा तऱ्हेचा त्याचा विचार केला जातो आणि मग त्याप्रमाणे त्या एअरफील्डवरचं सगळं जे काय डेव्हलपमेंट लागते त्याला, मग सिम्युलेटर असेल, मग त्याच्यामध्ये बाकी काही त्यांची जी विमानं ठेवण्यासाठी जी शेल्टर्स असतात ती आहेत, अशा तऱ्हेचं सगळं काम आता गेले 2 वर्ष तिथे झालेलं असल्यामुळे तिथे टेस्टिंग आणि सगळं टेक्निकल जो सगळा त्याला जो सगळा हे लागतो सपोर्ट लागतो तो सगळा केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे गेले 2 वर्ष 1.5 वर्ष जवळजवळ आमचे सगळे भारतीय नुसतेच पायलट नाही पण टेक्निशियनसुद्धा फ्रान्समध्ये खूप चांगल्या रीतीने त्यांना शिक्षण मिळालं आहे. त्यामुळे ते जवळजवळ कॉम्बॅट रेडी आहेत, आले की लगेचसुद्धा भाग घेऊ शकतात. अर्थात बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे ते काही लगेच उद्या त्याच्यामध्ये लढाईमध्ये जाण्याचा असा संबंध नसतो. पण आता कसं झालं आहे, आजकालचं वॉरफेअर बदललं आहे. जे पूर्वी म्हणलं जसं की आम्ही एकमेकाला बघायचो आणि मग त्याच्यावरती गोळ्या मारायचो वगैरे, दॅट वॉज कॉल्ड अ व्हिज्युअल बबल. म्हणून जनरेशन जेव्हा आपण म्हणतो जनरेशन 1, 2, 3, 4 जसं हे विमान आहे समथिंग लाईक अ Gen 4.5 Sukhoi 30 Gen 4 असं आपण जेव्हा म्हणतो, एक तर त्याची टेक्नॉलॉजी असते पण त्याच्याबरोबर आता कॉम्बॅटचं हे सगळं बदलत चाललं आहे आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मी तुम्हाला म्हणलं तसं बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज जेव्हा तुम्ही एखादं टार्गेट करता की त्याला ते दिसतच नाही पायलटला, पण ते रेडारवरती त्याला दिसतो आणि तो मारतो, त्याच्यासाठी तुम्हाला एक ग्राउंड एन्व्हायरमेंट फार जरुरी असते. तुम्ही बालाकोटच्या हल्ल्यामध्ये सुद्धा ऐकलं असेल एका लेडी ऑफिसर जी आमची रेडार कंट्रोल होती, तिने खूप उत्तम काम केलं, तिला नंतर मेडल पण देण्यात आलं कारण तिने बरोबर ते पाकिस्तानी जे विमानं येत होती त्यांचं बरोबर तिने विश्लेषण करून आपली जी MiG-29 Sukhoi 30 त्यावेळेची होती आणि इन्क्लुडिंग अभिनंदनचं विमान होतं त्यांना कसं तिकडे व्हेक्टर केलं. तर ही जी ग्राउंड एन्व्हायरमेंट लागते त्याच्यामध्ये रेडार्स असतात, कम्युनिकेशन असतं आणि ह्यासाठी जे कम्प्लीट आपण सक्षम आहोत, मला ह्यात एक महत्त्वाचा मुद्दा घालायचा आहे तो म्हणजे असा की आपण सायबरच्यासाठी सक्षम राहिलं पाहिजे.
कारण ही जी कम्युनिकेशन किंवा रेडार ही सगळी प्रणाली असते ती जनरली नॅचरली एनिमी पण तितकाच ट्राय करत असतो की ही कशी सक्षम न राहू शकेल आणि त्यासाठी ते सायबरचा वापर करू शकतात आणि त्यामुळे आपण या बाबतीमध्ये मात्र कठोर आम्ही चोख राहिलं पाहिजे. मी म्हणेन की आम्ही अर्थात आमचा आम्ही एअरफोर्समध्ये तर करतोच पण मला वाटतं सगळ्या भारतीयांनी हे आजकाल जे चाललेलं आहे कारण वेदर इट इज टिकटॉक ऑर व्हॉटएव्हर इट इज यु नो ऑल दीज थिंग्स दे फायनली लीड टू अ काइंड ऑफ अ एंटायर एन्व्हायरमेंट विच कॅन क्रिएट अ सायबर वॉरफेअर अगेन्स्ट इंडिया. सो आय थिंक दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट लेसन्स दॅट वी ऑल नीड टू टेक आउट ऑफ दिस. असं नुसतं आयसोलेशनमध्ये नसतं सबंद देश ह्याच्या मागे मला वाटतं एक फार महत्वाचं कार्य करत असतो. निश्चितच सर, एक मोठी जसं तुम्ही म्हणताय की अख्ख्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची अशी आजचा दिवस आहेच आणि ही भावना निश्चितच महत्त्वाची आहे. सर, तुमच्याशी आणखीन विषयांवर बोलण्यासाठी पुन्हा एकदा येतोय पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त News18 लोकमत. सर, जसं तुम्ही म्हणताय की आजचा दिवस आपण म्हणालो तसं की आजचा दिवस ऐतिहासिक आहे. याआधी फ्रान्सनं देखील या अत्यंत दरारा असलेल्या राफेलचा वापर केलेला आहे आणि त्यामुळेच भारत फ्रान्स संबंध आणि राफेलचं आज येणं त्याचा दरारा असणं खऱ्या अर्थानं वचक आपण एखाद्या क्षेत्रामध्ये असणं याला असं म्हणू शकतो आणि म्हणूनच भारत फ्रान्सचे संबंध आणि त्याचं येणं याविषयी आपण महत्त्व कसं सांगाल? हा चांगला प्रश्न विचारला रेणुका. भारत आणि फ्रान्सचे स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप झालेले आहे. म्हणजे पूर्वी आमच्याकडे मिराज 2000 विमानं होतीच आणि त्याच्यामध्ये खूपच चांगल्या रीतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. त्यांची सर्व्हिसिबिलिटी खूप चांगली आहे आणि ॲक्च्युली मिराज 2000 आपल्याकडे इतक्या चांगल्या रीतीने असल्यामुळे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन केलं कॉस्टिंगचं त्याला एक नवीन रूप असतं ते म्हणजे लाईफ सायकल कॉस्ट. की समजा सबंध विमान तुम्ही लाईफपर्यंत वापरलं तर ते तुम्हाला स्वस्तात पडेल का दुसरं कुठलं विमान स्वस्तात पडेल. त्यामुळे हा विचार करून आपण जेव्हा राफेल सिलेक्ट केलं त्यावेळेला हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याप्रमाणे आपल्याला 50 वर्ष फ्रान्स आपल्याला सपोर्ट करणार आहे. आणि त्यांच्या आता आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पाणबुड्या पण होत आहेत ती नेव्हीमध्ये आणि त्याचप्रमाणे अजून काय काय ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे काही न्यूक्लिअर ह्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात एनर्जीसाठी त्यांच्याकडनं आपल्याला गोष्टी मिळतात आणि अशा तऱ्हेने ते आपल्याला खूप सपोर्ट करतायत. म्हणजे मुख्य महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हॅमर जे आपल्याला मिसाईल देत आहेत ते त्यांच्या स्वतःच्या इन्व्हेंटरीमधनं देत आहेत. आणि कारण आताची आपली भारताची स्थिती जी नॉर्थमध्ये चालली आहे त्याच्यासाठी ते म्हणले तुम्हाला सक्षम होण्यासाठी आम्ही आमची स्वतःची मिसाईल तुम्हाला देऊ. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं फ्रान्स आणि आपली एक घनिष्ठ मैत्री आहे आणि ती चांगल्या रीतीने चालत राहील. आणि मला वाटतं की फ्रान्सकडे हे विमानं त्यांनी अफगाणिस्तानमध्ये वापरली आहेत, इराकमध्ये, सिरियामध्ये आणि इव्हन आफ्रिकेमध्ये त्यांनी मालीमध्ये वापरलेली आहेत. त्यामुळे एक कॉम्बॅट एक्सपिरियन्स त्यांना आहे. फ्रान्सबरोबर ही विमानं इजिप्तमध्ये पण आहेत, कतारमध्ये पण आहेत आणि त्यामुळे ते हळूहळू बाकीची ज्यांना ज्यांना कळतं आहे की ही विमानं कशी सक्षम आहेत ते पण विकत घेण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. पण त्यामुळे एक प्रकारचं ज्याला आपण म्हणू की एक एन्व्हायरमेंट तयार होतीये राफेलची आणि फ्रान्स त्याला आपला जो सपोर्ट करतोय त्यामुळे ऐतिहासिक तू म्हणलीस तसं एक फार महत्त्वाचा दिवस आहे की आज ह्या दोन देशांमधली जी मैत्री आहे ती कायमरूपीने अजूनही वाढत राहू आणि टेक्नॉलॉजी आणि आपल्याला ते आता आपलं जे नवीन विमान आपण जे तयार करतोय HAL मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ज्याला आपण एमका म्हणतो AMCA त्याच्यामध्ये सुद्धा फ्रान्सची खूप मदत होणार आहे आपल्याला. अशा तऱ्हेने मला वाटतं स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी आपली इस्रायल बरोबर आहे सर आणि हे संबंध असेच दृढ राहणं हे देखील देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अगदी वेळेअभावी तुमच्याशी आता बोलणं थांबवावं लागतंय पण तुमच्याकडचं या संदर्भातलं विश्लेषण आणखीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा News18 लोकमतचा प्रयत्न असेलच. पण भारताची शान आहे, आजचा दिवस महत्वाचा आहे आणि या संदर्भातल्या बातम्या आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील बघत राहणार आहोत. पण आत्ता इथेच थांबतो आहोत. पहा फक्त News18 लोकमत.